राम राम भाड़ी राम राम म्हणते भाई बरोबर मी एकदा राम राम घेतला मी एकदा घेतलो फुसक्या गेले का कामात लागले मला माहित नाही तुले कसं माहित नाही या ठिकाणी गाव आहे त्या गाव मध्ये मकान आहे मकानामध्ये स्त्री आणि पुरुष आणि दोन अपत्य तो संसार चालू आहे मी म्हणतो या गावची लोकसभा कोरे जात मले सुटू कोटे म्हणतो ना तू मी ते हातातून केव्हा घसरलो होतो काळ लागता घसरला होता म्हणते तू का म्हणणार सांग माझ्याच घरीवर माझा एवढा अपमान माझी भाडीजी रामराम लंका चोंगल मिट्टू बरोबर आहे रातभर चांगले झोपते चांगला बोल पद्धतशीर बोल काय बोललो का वाईट बोललो का झोपत्या ते रातभर चांगले झोपून नका अरे तुम्ही रातभर चांगले झोपाना तर रातभर चांगले यालाच म्हणतात अतिशय अनाथाचा बळी रिकामा यालाच म्हणतात हा माणूस कधी नाही बैलो टाकत त्यांनी साधं कुठून एक मारीन छापड डावे हाताची नाही लमजा वाढला रातभर चांगले झोपतीय रातभर चांगले झोपताना पाठ झाला कोण मोकळ शाबास पाटील साहेब हा तू प्रश्न स्वाभाविक आहे स्वाभाविक तुला प्रश्न म्हणतो रातभर चांगलं झोपता पहाड झाल्यावर काउन मोकळ पाकळ करता बाबा रे माझ्या घरी तुया निसर्गाच्या दिल्यानं दोन एकर कास्तकारी आहे बरं घराच्या बाहेर तुझ्या परी त्या दोन एकर कास्तकारी मध्ये वांगे भेदरे मिरचे आलू चिकू फणस बऱ्याच जातीचा माल तयार होते त्याच्यामुळे म्हणतो मंजुळा सांगून येणार बायकोची माझे मंजुळा तूट आणि चांगला चांगला माल बाजूला लाव आणि वाईट माल बाजूला ठेव अशाने माझ्या घरी झगडा होते चांगला माल बाजूला ठेव वाईट माल बाजूला ठेव चांगला वाईट समजते का लगे वांडरा लगेच्या बुटीच्या भाल्या लगेच्या केकड्याच्या भाला आली का समजा टिकलेल्या पाकिटा चांगला म्हणजे व्यवस्थित आणि वाईट म्हणजे खराब वाईट म्हणजे पांढरा असं तुला समजते असा मुद्द्यावर ये मुद्द्यावर ये म्हणलं अरे नाही रे हे आपली गोष्ट बोलू का आमची गोष्ट कुठे कुठे चांगला शब्द बोल गुपित गोष्ट म्हणला नवरा बायको झगडा होते एका सैन्याचं म्हणणं आहे अरे दोघं नवरा बायको करा का करा झगडा करा का समजलास तू काय म्हणतात काय लागतं म्हणणं दोघं नवरा बायको झगडा करा पण झागली मूठ लाखाची ठेवा म्हणजे तिला म्हणते जिंद झाली नाही तर पाय द्वायच्या फोलिया अरे भल्या माणसात तुला एवढा माहित आहे हा माणूस बायको लागते बायको नवऱ्या लागते ती गोष्ट खरी आहे संसार आहे बिलकुल हाती चटवा लागते चाटू हानी लागते अगदी बरोबर हा परिपंच आहे अगदी बरोबर तुला एवढा समजतंय नाकाच्या निंबुरी हा माणूस बायको लागते बायको नवऱ्या लागते हाती चाटवा लागते चाटू हानी लागते तसा हानी फुटत लागते का चोरा हाडी फुटक लागते का चोरा तू लग्न झालं का नाही मला अट्ट असं मिळाला अबे अट्ट असं का नाही लास मला माहित नाही त्याची शादी हो गई बायको पिसारी हा बायको पिसाऱ्या बरोबर लपला हे इकडे हे ती बायको का अबे हो माई बायको हो तू सगळी बायको हो का अबे सगळी बायको हो सुपर बासराची बाय बहीण हे ती बायको आहे हो का ती बायको एवढी भुरी भुरी आहे पण तू कोण एवढा करा करा मी भुरा होतो का पुरा मी होतो पण माझ्या शरीरामध्ये मेनॅमिन जास्त झाला म्हणून मी करा झालो या शरीरात मेनक्या धसल्या होत्या समजते का म्हणजे तुळीचा मेन
अरे 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 तुला समजणार नाहीये, तुला डॉक्टर रिक्वेस्ट करा लागेल असं केव्हा समजलं? डॉक्टर संघ कोस करायला लागेल बोललाय का? डॉक्टर संघ कोस नाही करायची, तुला डॉक्टरी करा लागेल म्हणतो केव्हा समजाल म्हणतो? मेन एमिल म्हणजे काय होती का? मेरी साजो गई है, मेरी घरवाली है, मेरी बीबी है, मेरी औरत है, मेरी मिसेस है, मेरी बाइक है। एवढा लंबा जेवढा गणित, तेरी घरवाली है, तेरी मिसेस है, तेरी बायको है, तेरी औरत है, पाच जणी असतील। थोडा मराठी बोलला येत नाही ना, इंग्लिश की ऐशी तैसी भाऊ आवा सुधा, मराठी बोलला येत नाही, इंग्लिश की ऐशी तैसी, इंग्लिश की ऐशी तैसी और मेरी जैसी की वैसी। सांग बरं इंग्लिश, अख्ख्या नागपूर जिल्ह्यामध्ये, शाबास, अख्ख्या नागपूर जिल्ह्यामध्ये इंग्लिशच्या बादशाह मी, इंग्लिशच्या बादशाह। दोघाई नवरा बायको येत जा, ट्युशन ला जा, त्यात जा। सांग बरं इंग्लिश, ऐकते बरं ऐक, मी आपल्या घरी कसं उभा राहील? माझ्याच घर, आपल्या घरी कसा उभा राहील? चेंडूर हे बंद आमच्या काउन रे, आपल्या घरी कसा उभा राहील? घर आपल्या घरी उघडा उभा राहील ना, राहण्याची काही पद्धत आहे का नाही? राहील सांग सांग, आपली गोष्ट इंग्लिशवर, नागपूर जिल्ह्यामध्ये तू बच्ची आहेस, इंग्लिश समजून हे का तू इंग्लिश हो? घर में चारी चौकट नाही, तुला काय समजते? एवढी इंग्लिश समजा काय समजते? तुला सांग समजून, तुम्ही ऐकून गेल्या मी बातम्या मारता। अरे घर में चांदी चौकट बाडी में हत्ती कोटा, घर में चांदी चौकट बाडी में हत्ती कोटा, पाच रुपया कोणी हक्कच का? हो मी देवीच्या भगवंतानं लटल गोजा टोचन मारा रूप मोहन मारा देवीच्या भगवंतानं। हो बे, पाच रुपये कोणी हक्कच का? घर में चांदी चौकट हे काय इंग्लिश हो? तू जा घरी, आपली बायको या ठिकाणी घेऊन ये, कशी का स्वभाव पाहिजे त्या बायकोचा? स्वभाव चांगली स्वभाव आहे का? चांगली स्वभावची आहे ना, घरी जा आपल्या, एवढा अनुभव केलाचा काळवण दुधाच्या दुधाचे भोग कांदे वडे, दुधाचे वडे रांजो, पण असं चोपड्या चोपड्या रांजो असं शेकरा नको पाडतो त्या बहीण बाहेर शेकरा पाडलेला आहे काल, हा नाव आहे साडेतीन ते आपले शिले, आता जाय पुरी गरमी साठून गेली बरे या बहीण बाई, येतो घरी सभा सुरू कराल चल पागल झाली पाय पाय कोणी असं म्हणतो शिले शिले लासी लासी शिला ग हा कसा कावर सैतानी भासा काय झाला? हा सैतानी भासा म्हणजे काय झाला? कसा कावत नवीन नवीन सुन साडी आता चोरी तंग हे असे तापटीपचे कपडे वापरते फॅशन नाही आहे पुरी फसन आहे फसन असे पतले कपडे वापरते पतले पुतले कपडे वापरतात जवान पोटे तब्येत खराब करते मला काय होत नवीन नवीन चोरी तंग आणि बाबूने आवतील तंग सारा फुटून दिसतो अंग
तुला पाहुणे गोष्ट आठवली सांगू का? सांगू सुना सुना लगे दाल बाडू काय परिता दर्दन से हिल डाला पानी तेल लगा के दर्जन से हिल डाला पानी तेल लगा के चले दर्शन शहर है अटल वाला अटल वाला पर दर्शन शहर है चाल त्याच्यातील भाषाच्या कार्यक्रमात दोघा नवरा बायको जाऊन लाडू चिरूली खाऊन येऊन जाऊ येऊन आले ना महिना कोणाला घर नाही धारणार पाहिजे ती घरा जाऊन दसते हा हो पाटलाच्या वाळा बाकी मा लई लंबा आहे पाटलाचा वाळा लंबा आहे लंबे लंबे कमरे साहेब नऊ कमऱ्याचा मकान आहे बिचाऱ्याचा नऊ कमऱ्याचा मकान लंबाच राहील होय फारसा कार्यक्रम आहे ते लोक पाय कसे आले लाडू इतके खावायला हा आज रामनवमी दिवस आहे हा त्या निमित्ताने फारसा कार्यक्रम आहे कार्यक्रम है लाडू नमस्कार पटेल साहेब ठीक है पहिला मी नमस्कार म्हणतो हा ठीक आहे म्हणते तू नमस्कार तू नमस्कार अरे नमस्कार म्हणल्यावर नमस्कार घ्यावा राम 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 घ्यावा अळक्कम घ्यावा असे प्रत्येक धर्माच्या भाषा आहेत बरोबर आहे पाटील साहेब हे तुमची घरवाली हो का म्हणजे हे तुमची घरवाली हो का नाही माय बहीण लगा भाड्याच्या बला लपडे जेवले लपड्याचे कपडे जेवले माहित नाही भाडी तुला घर राहायला बनवू का अबे चपला जोड़े तुम्ही घरी ठेवते लेका हो म्हणून तुमची जिंगाने फुटली आहे निवळ चपला घरी आहेत म्हणून आपली जिंगाने फुटली आहे असा दर्शन साहेब म्हणाला पूर्णच्या पूर्ण काय लिस टाक तोडा मुंगी का ठंडा बरोबर समजलीस का बोल हा टाकर तोडा मी मग किती रुपयाला जातो काय आपली पाला काही नाही काला चपला विसरला घरी कोणी जिंगाने फुटली आहे म्हणते कोणाची आपली जिंगाने फुटली म्हणते खरा बोलते पाटील बिचारा कोण म्हणते पाटील आपली जिंगाने फुटली काऊन फुटली माहिती आहे का आपली जिंगाने फुटली दोन वर्षांमध्ये आपल्याला एक मुलगीने मुलगा आहे हो बरोबर आहे हो दोन वर्षांनी एक मुलगीने मुलगा आहे म्हणून आपली जिंगाने फुटली हो पंधरा वर्षा जपानी बिचारली एकही नाही झाला मुलगाची जिंगा सुखी नाही बेलने हे पोरही म्हणजे हातचे आहेत का हे निसर्गाची देण आहे अरे हरिओ तिकडे त्या माझं म्हणणं ऐकली असतीस
तर तो शेजारचा पाटील आपल्या जिंदगड ठुकला असता का? नाही 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 नसता ठुकला ना? खरंच नाही ना भाऊ. शहाण्याचा म्हणणं आहे. कोणतं? आमचा संपत भाऊ गजबे काय म्हणायचा? काय म्हणायचे? अशोक भाऊ खाडे काय म्हणायचे? काय म्हणायचे? शहाण्याचे शहाणे बोल निघते. अगं भाई जाणगा अभ्यास आहे 25-30 वर्षाचा. खरंच शहाण्याचे भाऊ शहाणे ते कसे कसे लक्ष असू दे. मी काय म्हणतो झट ढोल आपला मुलगा शिक्षणामध्ये तरबेत झाला पाहिजे, काहीतरी माणूस बनला पाहिजे, थोर पुरुष बनला पाहिजे. त्यासाठी संपतभाऊ गजबिये यांनी आमच्या पार्टीला 100 रुपयाचं दान दिलंय. मी आणि माझी पार्टी अत्यंत ऋणी सदस्य प्रमाण लाख लाख शुक्रिया. खरी गोष्ट आहे. हे घे, तुझी मैत्रीण कोण आहे? शिलाबाई. त्या शिलाबाई सोबत जा आणि समागमे बाजारला विचार करून. नाही आली तर मग मी आहे. तुम्ही याल ना? आणि मी जर आलो नाही तर माझी ताई आहे सुरमाताई, सुरमाताईला बाजारमध्ये घेऊन जा. बरं ठीक आहे. बाई काही करावं काही समजून नाही राहिलो. हा तुझ्या आता दबड्या पर पंच चालते त्यांना कसं विसरायचं बाई? अगं ते आता माझ्या मुलांचं भविष्य घडते त्यांना कसं विसरायचं? चल जाते शिलाच्या घराकडे, शिलाचा आपलं बाजार तयारी करते. नाही ना, तुझी वाट पाहत होती मी. हो का? हो ना ग. मग जायचं नाही का? हो ना, चाल ना. जाडी जंगलाची वाटा माझे शिलावाय. काय ग शिला, म्हणजे ना कुठे चालल्यात? बाजारला. अगं मला सुद्धा यायचंय ना. खरंच काय? हो ना. तू पण येते बाजारला? हो जायचं. पण कसं जायचं? काहीतरी बोला, चालत जायचं. चला मग.